क्वेश्चन नंबर 8 मल्टीपल्स अँड फॅक्टर्स या प्रकरणातील प्रॉब्लेम सेट 34 आपण सोडवणार आहोत. प्राइम अँड कंपोजिट नंबर्स प्रॉब्लेम सेट सोडवण्यापूर्वी प्राइम आणि कंपोजिट नंबर्स या संकल्पना आपण समजावून घेऊया. सम नंबर्स आर गिवन इन द टेबल बिलो, राइट ऑल देअर फॅक्टर्स. फॅक्टर्स कसे शोधायचे असतात हे आपण मागील प्रॉब्लेम सेटमध्ये अभ्यासलेलं आहे, त्याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग होणार आहे. या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये नंबर्स दिलेले आहेत. पहिला नंबर आहे 2, 2 चे फॅक्टर्स आहेत 1 आणि 2, म्हणजेच 2 या संख्येला 1 आणि तीच संख्या म्हणजे 2 यांनीच फक्त भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने 2 ला डिवाइड करता येत नाही. म्हणजेच 2 या नंबर्सचे 2 फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 2 हा प्राइम नंबर आहे. त्यानंतर पुढील नंबर आहे 3, 3 या नंबरचे देखील 2 फॅक्टर्स आहेत 1 आणि 3, 1 आणि तीच संख्या म्हणजे 3, हीच संख्या 3 फॅक्टर आहे, त्यामुळे 3 हा देखील प्राइम नंबर आहे. पुढील संख्या पहा 4, 4 पहिला फॅक्टर आहे 1, त्यानंतर तीच संख्या 4 म्हणजे 4 देखील या ठिकाणी फॅक्टर आहे. या 2 फॅक्टर्स व्यतिरिक्त अजून देखील 1 या ठिकाणी फॅक्टर्स आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 2 पेक्षा जास्त फॅक्टर 4 या संख्येचे आहेत. 2 ने देखील 4 ला डिवाइड करता येतं, 2 2 4. या ठिकाणी 2 पेक्षा आणखीन 1 फॅक्टर या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे 4 हा नंबर प्राइम नंबर नाही तर तो कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर पुढील नंबर आहे 5, 5 या नंबरचे देखील 2 फॅक्टर्स आहेत 1 आणि 5, इतर कोणत्याही संख्येच्या टेबलमध्ये 5 हा नंबर येत नाही, या ठिकाणी फक्त त्याचे 2 फॅक्टर असल्याकारणाने 5 हा देखील प्राइम नंबर आहे. त्याच्या पुढील संख्या आहे 6, 6 पहिला फॅक्टर आहे 1, त्यानंतर 2 टेबलमध्ये देखील 6 येतात, 2 3 6, 3 टेबलमध्ये देखील 6 येतात, 3 2 6 आणि 6 1 6, म्हणजे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स या ठिकाणी आहेत, त्यामुळे 6 हा प्राइम नंबर नसून कंपोजिट नंबर आहे. पुढील टेबलमध्ये पहा 11 हा नंबर दिलेला आहे. 11 या नंबरला 1 आणि 11 याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं डिवाइड करता येत नाही, म्हणजेच 11 चे देखील या ठिकाणी 2 फॅक्टर्स आहेत, म्हणून 11 हा प्राइम नंबर आहे. पुढील संख्या आहे 12, 12 चे पहा 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत 1 आणि 12, याशिवाय आणखी देखील या ठिकाणी 12 चे फॅक्टर्स आहेत, 2 टेबलमध्ये 12 येतात, 3 टेबलमध्ये देखील येतात, 4 टेबलमध्ये देखील 12 येतात, 6 टेबलमध्ये देखील 12 येतात, म्हणजेच या सर्व संख्यांनी आपण 12 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो. या ठिकाणी 12 चे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 12 हा कंपोजिट नंबर आहे. याच पद्धतीनं 16 चे देखील 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत, त्यामुळे 16 देखील कंपोजिट नंबर आहे. 1 आणि तीच संख्या 19, या 2 संख्यांशिवाय आणखी या ठिकाणी 19 चे फॅक्टर्स नाहीत, म्हणून 19 हा प्राइम नंबर आहे. 25, 1 हा तर सर्व संख्यांचा फॅक्टर आहे, त्यानंतर 25 हा देखील 25 फॅक्टर असणार आहे, हे 2 फॅक्टर्स सोडून आणखी देखील 25 फॅक्टर आहे. 5 5 5 25, 2 पेक्षा अधिक या ठिकाणी फॅक्टर्स असल्याकारणाने 25 हा कंपोजिट नंबर आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपल्याला कंपोजिट आणि प्राइम नंबर ओळखायचे आहेत. अ नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स, 1 अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल प्राइम नंबर. ज्या संख्येचे 1 व तीच संख्या असे 2 विभाजक असतात ती मूळ संख्या असते, मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर. अ नंबर विच हॅज मोअर दॅन 2 फॅक्टर्स इज कॉल अ कंपोजिट नंबर. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते, संयुक्त संख्या म्हणजेच कंपोजिट नंबर. द नंबर 1 इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही, म्हणजेच 1 हा नंबर
प्राइम नंबर देखील नाही आणि कंपोजिट नंबर देखील नाही। 2 इज द ओनली इवन नंबर विच इज अ प्राइम नंबर, इट इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर। म्हणजेच 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे की ती प्राइम नंबर आहे, कारण 2 चे फक्त दोनच फॅक्टर्स आहेत, 1 आणि 2। इट इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर, ती सर्वात लहान मूळ संख्या आहे। प्राइम नंबर आर इन्फिनिट। प्रॉब्लेम सेट 34, क्वेश्चन नंबर 1। राइट ऑल प्राइम नंबर्स बिटवीन 1 अँड 20। 1 आणि 20 यांच्यामधील सर्व मूळ संख्या आपल्याला लिहायच्या आहेत, म्हणजे ज्या संख्यांचे फक्त 1 आणि तीच संख्या अशी दोनच फॅक्टर्स आहेत अशा संख्या आपल्याला लिहायच्या आहेत। 2, 3, 5, 7, 11, 13 अँड 17 आर द प्राइम नंबर्स बिटवीन 1 अँड 20। या संख्यांना 1 आणि स्वतः तीच संख्या याशिवाय इतर कोणतेही फॅक्टर्स नाहीत अशा या संख्या आहेत, म्हणून हे प्राइम नंबर्स आहेत। राईट ऑल द कंपोजिट नंबर्स फ्रॉम 21 to 50। या ठिकाणी आपल्याला कंपोजिट नंबर्स लिहायचे आहेत, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 21 to 50 मधील सर्व प्राइम नंबर्स वगळून इतर सर्व नंबर्स लिहायचे आहेत, म्हणजेच ते कंपोजिट नंबर असणार आहे। 21 हा कंपोजिट नंबर आहे, कारण 1 आणि 21 याशिवाय इतर देखील त्याचे फॅक्टर्स आहेत। 3 ने 21 ला डिवाइड करता येतं, 3 7 जा 21 7 3 जा 21, म्हणजे इथे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत, म्हणून 21 हा कंपोजिट नंबर आहे। त्याच्या पुढील 22 हा नंबर देखील 1 आणि 22 याशिवाय इतर संख्यांनी देखील डिवाइड होतो। 2 10 जा 20 आणि 20 मध्ये 2 ऍड केले की 22 होतात, म्हणजेच 2 ने 22 ला भागल्यानंतर बाकी 0 उरते, म्हणजेच 22 चे देखील 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत, म्हणून 22 हा देखील कंपोजिट नंबर आहे। अशाच पद्धतीने पुढील सर्व कंपोजिट नंबर्स लिहिलेले आहेत की ज्यांचे 2 पेक्षा जास्त डिवायझर आहेत। क्वेश्चन नंबर 3, सर्कल द प्राइम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो। या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत, त्यातील आपल्याला प्राइम नंबर्स ओळखून त्यांना सर्कल करायचं आहे। 22 हा प्राइम नंबर नाही, कारण त्याला 2 ने डिवाइड करता येतं, 11 ने डिवाइड करता येतं, त्यामुळे 22 हा प्राइम नंबर नाही। त्यानंतर 37, 1 अँड द नंबर इटसेल्फ, याशिवाय त्यांचा इतर कोणताही फॅक्टर नाही, म्हणून आपण 37 हा प्राइम नंबर म्हणून सर्कल करणार आहोत। 43 या संख्येचे देखील 1 आणि 43 याशिवाय इतर कोणतेही फॅक्टर्स नाहीत, म्हणून 43 हा देखील प्राइम नंबर आहे। 48 ला मात्र इतर संख्यांनी डिवाइड करता येतं, 4 च्या टेबलमध्ये 48 येतात, म्हणजेच 4 ने 48 ला डिवाइड केलं की रिमाइंडर 0 येतो। त्यानंतर 8 च्या टेबलमध्ये 48 येतात, अशा प्रकारे 48 चे 2 पेक्षा जास्त डिवायझर आहेत, म्हणून 48 हा कंपोजिट नंबर आहे। 53 हा मात्र प्राइम नंबर आहे, कारण 1 आणि 53 याशिवाय आणखी त्याचे डिवायझर नाहीत। 60 हा कंपोजिट नंबर आहे, कारण त्याच्या युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून त्याला 2 ने डिवाइड करता येणार आहे, 5 ने डिवाइड करता येणार आहे, 10 ने डिवाइड करता येणार आहे, आणखी देखील त्याचे डिवायझर आहेत, त्यामुळे 60 हा कंपोजिट नंबर आहे। 91 हा देखील कंपोजिट नंबर आहे, कारण 13 च्या टेबलमध्ये 91 येतात, 13 7 जा 91, म्हणून हा कंपोजिट नंबर आहे। 57 हा देखील कंपोजिट नंबर आहे, 19 च्या टेबलमध्ये 57 येतात, त्यामुळे तो कंपोजिट नंबर आहे। 59 हा मात्र प्राइम नंबर आहे, कारण 1 आणि ती स्वतः संख्या 59 याशिवाय इतर त्याचे कोणतेही फॅक्टर्स नाहीत, म्हणून 59 हा प्राइम नंबर आहे। 77 हा कंपोजिट नंबर आहे, 11 7 जा 77, म्हणजेच 1 आणि 77 या व्यतिरिक्त इतर देखील त्याचे फॅक्टर्स आहेत। पुढील आहे 79, प्राइम नंबर आहे। 97 हा देखील प्राइम नंबर आहे आणि 100 हा कंपोजिट नंबर आहे। अशा प्रकारे या ठिकाणी दिलेल्या संख्यांमध्ये जे प्राइम नंबर्स आहेत त्यांना आपण सर्कल केलेलं आहे। क्वेश्चन नंबर 4,
विच ऑफ द प्राइम नंबर्स आर इवन नंबर्स? टू इज ओनली इवन नंबर, विच इज प्राइम? दोन ही एकच अशी समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे? मुलांनो, या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 34 सोडवून पूर्ण झालेला आहे.